एक मोठी बातमी आहे, मुंबई अहमदाबाद मार्गावर टँकरला भीषण आग लागले, केमिकल टँकरला भीषण आग लागले, इनोवा कंटेनर आणि टँकरचा यात तिहेरी अपघात झाल्याचं कळतंय। गुजरातकडे जाणारी वाहतूक मात्र यामुळे ठप्प झाली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। मुंबई अहमदाबाद मार्गावर टँकरला भीषण अपघात झालाय, यामुळे गुजरातकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। केमिकल टँकरला भीषण आग लागले, इनोवा कंटेनर आणि टँकरचा तिहेरी अपघात झाला आणि यामुळे गुजरातकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। तर एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत, ही दृश्य आहेत या ठिकाणी आगीची। मुंबई अहमदाबाद मार्गावर केमिकल टँकरला भीषण आग लागली आहे, इनोवा कंटेनर आणि टँकरचा तिहेरी अपघात झाला आणि यानंतर या केमिकलच्या टँकरला आग लागली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गुजरातकडे जाणारी वाहतूक या अपघातामुळे ठप्प झाल्याचं कळतंय। फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी राहुल पाटील। राहुल, मुंबई अहमदाबाद मार्गावर टँकरला भीषण आग लागली, नेमकं कारण काय याचं? बघती तलासरी जवळील जे वडोली म्हणून गाव आहे तिथे हा अपघात झाला। एकूणच टँकर कंटेनर आणि इनोवा यांचा तिहेरी असा अपघात झाला आणि त्यानंतर टँकरमध्ये असलेल्या केमिकलचा स्फोट झाला आणि त्याच्यामुळे ही तिन्ही वाहनांना आग लागलेली। एकूणच जवळपास 100 मीटर पर्यंत सगळीकडे धूर पसरला आणि अजूनही याच्यात जीवितहानी झालेली आहे की नाही हे कळलं तरी मात्र जी मुंबईकडे जाणारी वाहतूक असेल किंवा गुजरातकडे जाणारी वाहतूक असेल ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। एकूणच आपण बघायला गेलं तर तलासरीपासून मुंबईच्या सीमेपर्यंत IRB कडे चारोटी आणि खानिवडे हे दोन टोलनाके आहेत, मात्र प्रत्येकच्या दोन्ही टोलनाक्यांवरती एकही अग्निशमन दलाची गडी नाही आहे। त्याच्यामुळे ही आग विझवण्यात आहे ते अडचणी येते। एकूण IRB कडून जर कुठे आग लागली तर ते उंबरगाव गुजरात मधील जे उंबरगाव आहे किंवा मग डहाणू रिलायन्स यांच्याकडून ज्या गाड्या आहेत अग्निबंब आहेत ते मागवण्यात येतात, मात्र अजूनही एकही अग्निशमन दलाची गाडी जी आहे ती इथे पोहोचलेली नाही। त्याच्यामुळे अजूनही जी आग आहे ती सुरूच आहे आणि याच्यामध्ये किती जण जखमी आहेत किंवा मृत्यू झाले त्याची अजूनही काही कल्पना नाहीये। भक्ती नक्कीच अग्निशमन दलाची कोणती गाडी या ठिकाणी दाखल झाली नाहीये, मात्र गुजरातकडे जाणारी वाहतूक या ठिकाणी ठप्प झाली आहे, ही वाहतूक किती वेळात तरी सुरळीत होईल? बघती एकूणच जर आपण बघायला गेलं तर आग जी आहे ती अजूनही सुरूच आहे आणि जो कंटेनर जळतोय तो सध्या केमिकलचा असल्याने स्फोट होत आहेत आणि त्याच्यामुळे जी वाहतूक आहे ती दोन्ही बाजूची जी आहे ती ठप्प झालेली आहे। एकूणच जिथपर्यंत ही आग विझवण्यात यश येत नाही तोपर्यंत ही दोन्ही बाजूंची जी आहे ती वाहतूक ठप्प राहणार आहे। राहुल, अग्निशमन दलाच्या गाड्या किती वेळात या ठिकाणी दाखल होतील, काही माहिती समोर आली का? एकूणच पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलंय की 15 ते 20 मिनिटात या गाड्या ज्या आहेत त्या उंबरगाव किंवा डहाणूवरून ज्या निघालेल्या आहेत त्या पोहोचतील, मात्र जी ट्राफिक आहे ती मोठ्या प्रमाणावर लागलेली आहे। गुजरातकडे येणारी असेल किंवा गुजरातकडून मुंबईकडे जाणारी असेल या दोन्ही महामार्गांवरती जी आहे ती ट्राफिक मोठ्या प्रमाणावर असल्याने अग्निशमन दलाची गाडी जी आहे ती या घटनास्थळापर्यंत पोहोचण्यात वेळ लागत आहे अशी माहिती जी आहे ती पोलिसांपर्यंत पोलिसांकडून देण्यात। नक्कीच धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी। तर मुंबई अहमदाबाद मार्गावरची दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत, केमिकल टँकरला इथल्या आग लागली आहे, या आगीत कोणती जीवितहानी झाली नाही आहे, मात्र गुजरातकडे वाहणारी जाणारी वाहतूक या अपघातामुळे ठप्प झाली आहे। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। दरम्यान अग्निशमन दलाची कोणती गाडी सध्या या ठिकाणी दाखल झालेली नाही आहे आणि ही आग अजूनही विसली नाही आहे, त्यामुळे गुजरातकडे जाणारी वाहतूक हे ठप्प झाल्याचं समजतंय। इनोवा कंटेनर आणि टँकरचा या ठिकाणी तिहेरी अपघात झाला आणि त्यामुळेच केमिकल टँकरला भीषण आग लागली, यामुळे गुजरातकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली।